जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विशेषतः भुसावळ तालुक्याला अवकाळीचा मोठा फटका बसला. मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांना मदत आणि पंचनामे देखील झाले नसल्याचं चित्र आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी याबद्दलचा जाब प्रशासनाला विचारण्यासाठी थेट भुसावळ तालुका कृषी कार्यालय गाठलं. कार्यालयात जाऊनही शेतकऱ्यांना एकही अधिकारी दिसून आला नसल्याने शेतकरी संतापले. दरम्यान त्यांनी थेट कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर नोटा आणि सडलेले कांदे फेकत संताप व्यक्त केला. कृषी सहाय्यकाकडून कोऱ्या कागदावर सह्या घेऊन अंदाजे पंचनामे केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केलाय. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या सुरूच राहील असा निर्धार यावेळी या शेतकऱ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. आम्ही या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांना शोधायला आलो आहोत, मात्र ते बेपत्ता आहेत. कृषी सेवकांनी शेतकऱ्यांच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेऊन पंचनामे केले आहेत. त्या पंचनाम्याची प्रत आम्हाला हवी आहे. आम्ही आलो आणि तहसीलदारांकडे गेलो तर ते सांगतात शेतीच्या मालाची किंमत ठरवण्याचे अधिकार कृषी अधिकाऱ्यांना आहेत, तिकडे जा. अशी आमची फक्त फिरवाफिरवी सुरू आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे हे नुसतं सांगायलाच झाले अशा कठोर शब्दात यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. लळेगावर येऊन पंचनामे करून कोऱ्या कागदावरती सही घेऊन गेलेले आहे. शेतकऱ्याला काय नोटीस दिली आहे त्यांनी याची? शेतकऱ्याची एवढी अलवेलना झाली आहे की शेतकऱ्याची परिस्थिती अशी झाली आहे, इकडे जा आळ इकडे जा वीर. शासन म्हणतं आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. काय शेतकऱ्याच्या पाठीशी आहे? दुनियाभरची गारपीट झाली. 5-7 दिवसापासून वारा उधान चालू आहे. गारपीट झाली. माल इतका खराब झाला शेतकऱ्याचा की कोणी पंचनामा करायला तयार नाही. तहसीलदाराकडे गेले, तहसीलदार साहेब म्हणता की तिथून पंचनामा करा. इकडे आले, इकडे अधिकारीने जायचं कोणाकडे?